आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात अन्य धर्मियांनी शिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांवरती गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकारी या सगळ्या तपासावरती लक्ष ठेवून आहेत, तर दुसरीकडे हिंदू महासंघ आज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण आणि पूजन करतील. सकाळी 10:30 वाजता शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडेल. हिंदू महासंघाचे पुणे आणि नाशिकचे पदाधिकारी यासाठी उपस्थित असतील. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या प्रकाराबाबत उरुस आयोजकांनी वेगळाच दावा केलाय. त्र्यंबकेश्वर शहरातील उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजा पायरीजवळ डोक्यावरती फुलांच्या माळा घेऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेनं धूप दाखवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून असल्याचा दावा सेवेकरी सलीम शेख यांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.